नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ऑप्शन बायर्ससाठी एक बॅड न्यूज आहे, ती म्हणजेच फिन निफ्टी, मिडकॅप निफ्टी आणि निफ्टी याचा लॉट साईज कमी करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की हा लॉट साईज कधीपासून कमी होणार आहे, तो किती होणार आहे आणि त्याचा तुमच्या ट्रेडिंगवरती कशा पद्धतीने इम्पॅक्ट होणार आहे आणि तुम्ही इथनं पुढं कशा पद्धतीने ट्रेड्स जे आहेत तुमचे प्लॅन करू शकता, हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका आणि अजूनही जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जर तुमच्याकडे अजूनही डिमॅट अकाउंट नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला अपस्टॉक्सची लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही आजच आपलं फ्री ऑफ कॉस्ट डिमॅट अकाउंट ओपन करून घ्या. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर हे आहे स्टॉक एक्सचेंजकडनं आलेलं सर्क्युलर. हे प्रकाशित झालं होतं 2 एप्रिल 2024 म्हणजेच साधारण 1-8 दिवसांपूर्वी. आता यामध्ये आपल्याला काही महत्त्वाची माहिती पाहायला मिळते, ती म्हणजेच सगळ्यात पहिला आहे निफ्टी. निफ्टीचा सध्याचा लॉट साईज आहे 50, परंतु आता रिवाईज होऊन तो होणार आहे 25, म्हणजे तब्बल अर्धा होणार आहे. त्यानंतर जे आपलं फिन निफ्टी आहे, तर फिन निफ्टीचा जो लॉट साईज आहे तो आहे 40 आणि तोही आता होणार आहे 25. आणि मिडकॅप निफ्टी ज्याचा लॉट साईज हा सगळ्यात जास्ती होता, तर तो होता 75 आणि तो आता होणार आहे निफ्टी एवढाच, म्हणजे 50. परंतु बँक निफ्टीचा जो लॉट साईज आहे त्याच्यामध्ये काहीही कमी जास्त करण्यात आलेला नाही आहे, कारण तो ऑलरेडी खूप कमी आहे, 15 आहे. त्यामुळे आता हे कधीपासून इफेक्टिव्ह होणार आहे तेही जाणून घ्या. तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 25 एप्रिल म्हणजेच ही जी मंथली एक्सपायरी आहे, तर तोपर्यंत याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही आहे. जे काही प्रिव्हियस लॉट साईज आहेत तर तेच ॲप्लिकेबल राहणार आहेत. त्यानंतर एप्रिल एंड झाल्यानंतर मेचा जो फर्स्ट वीक येईल तेव्हापासनं हे सगळे ॲप्लिकेबल होणार आहेत, म्हणजेच 26 एप्रिलपासनं जो नवीन वीक सुरू होईल तर त्याच्यामध्ये हे सगळे ॲप्लिकेबल होणार आहे. आता याचा फायदा नक्की कोणाला होईल आणि कसा होईल तेही आपण पाहून घेऊयात. आता पहा, निफ्टीमध्ये 50 लॉट होता तो 25 झाला, मिडकॅप निफ्टीमध्ये 75 आणि फिन निफ्टीमध्ये 40-25. ओके, आता यामधनं काय होणार आहे, तर यामधनं मित्रांनो व्हॉलेटिलिटी जनरेट होणार आहे. कारण आजपर्यंत जो ट्रेडर 1 लॉटनं ट्रेड करत होता तर त्याला आता तेवढा प्रॉफिट मिळवण्यासाठी ॲटलिस्ट 2 लॉटनं ट्रेड करावं लागेल. हे लक्षात आलं का तुमच्या? कारण पहिले लॉटमध्येच 50 होते, आता ह्याच्यामध्ये 25 शेअर्स राहिलेले आहेत, म्हणजे त्याला 2 लॉटने ट्रेड केल्याशिवाय पूर्वी एवढा प्रॉफिट जनरेट करता येणार नाही. आता याच्यामध्ये काय होणार आहे, तर व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे. आता व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यामुळे काय होणार आहे, तर टॅक्सेस आणि चार्जेस वाढणार आहेत. मग याचा फायदा कोणाला होणार आहे? एक तर याचा सगळ्यात पहिला फायदा ब्रोकर्सला होणार आहे आणि त्यानंतर एक्सचेंजला होणार आहे आणि त्यानंतर होणार आहे गव्हर्नमेंटला. म्हणजे याच्यामध्ये रिलीफ कुणाला आहे? ट्रेडरला आहे? बिलकुल नाही. याच्यामध्ये रिलीफ आहे तो म्हणजेच एक्सचेंजला, त्यानंतर एक्सचेंजशी रिलेटेड काम करणाऱ्या कंपन्या म्हणजेच BSE लिमिटेड वगैरे असेल, किंवा मग अजून गव्हर्नमेंट कंपनीज असतील, CDSL असेल, NSDL असेल, जे काही चार्जेस तुमच्याकडनं चार्ज केले जातात तर त्या कंपन्यांना जास्तीचा फायदा होईल, हे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये जर आपण सेलर्सचा अँगल पाहिला तर तोही पहा. आता मला एक सांगा की पहिले निफ्टीमध्ये जो 50 लॉट होता तर त्याच्यामध्ये एक ठराविक प्रीमियम आपण पे करत होतो. आता साहजिकच आहे, सुरुवातीला काय होणार, ते प्रीमियम अर्धे होणार, परंतु व्हॉलेटिलिटी पुन्हा इन्क्रीज होणार आणि व्हॉलेटिलिटी इन्क्रीज झाल्यानंतर ते प्रीमियम पुन्हा वाढायला सुरुवात होणार. त्यामुळे हा जो सिनॅरिओ आहे हा फेवरमध्ये जाणार आहे ऑप्शन सेलरच्या, हे लक्षात घ्या. म्हणजे आता निफ्टी जी आहे तर त्याचा लॉट साईज 25 झाल्यामुळे ऑप्शन बायरसाठी हा ऑप्शन थोडासा लॉस मेकिंग झालेला आहे, त्या तुलनेनं ऑप्शन सेलरसाठी हा ऑप्शन एकदम चांगला अवेलेबल झालेला आहे. आता जर तुम्हाला ऑप्शन बाईंग करायचं असेल तर साहजिकच आहे, तुम्हाला मिडकॅप निफ्टी आणि त्यानंतर फिन निफ्टी याच्यामध्ये थोडा ट्राय करावा लागेल. त्यातल्या त्यात मिडकॅप निफ्टी जी आहे तर ती आता चांगला ऑप्शन अवेलेबल होऊ शकते. तर मग अशा पद्धतीने आता हे लॉट साईज चेंज झालेले आहेत. याच्यामधनं कोणाला काय काय कसं कसं फायदा होणार आहे हे सगळं आपण जाणून घेतलेलं आहे. हे ऑफिशियल सर्क्युलर आहे स्टॉक एक्सचेंजकडनं आलेलं, त्यामुळे याच्याबद्दल कुठलाही कन्फ्युजन तुम्ही करून घेऊ नका,
किंवा अचानक जर तुम्हाला लॉट साईज कमी दिसला तर मग मात्र तुम्ही घाबरून जाऊ नका, हे लक्षात येण्यासाठीच हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. आय होप तुम्हाला ही माहिती नक्कीच लक्षात आली असेल. तर मग आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.